आज आपण मैद्याच्या नव्हे तर गव्हाच्या गव्हाच्या पिठाचे बिस्किट बनवणार आहोत अगदी कमी साहित्यात घरच्या घरात घरच्या घरी जे साहित्य आहे त्याच्यातून आपण हे बिस्किट बनवणार आहोत हे बाजारच्या बिस्किट पेक्षा फारच सुंदर लागतात आणि आपण याला ओव्हनमध्ये वगैरे ब्रेक करणार नाहीत ज्यांच्याकडे ओव्हन नसेल त्यांच्यासाठी हे बिस्किट एक चांगलाच पर्याय आहे आता आपण यांना कढईमध्ये कसे बनवायचे कढई गॅसवर कढई ठेवून कसे बेक करायचे ते पाहणार आहोत जास्त वेळ न घालवता हो आपण पटकन हे बिस्किट कसे बनवायचे ते पाहूयात बिस्किट बनवण्यासाठी आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण पाव वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन तुम्ही घरातलं कुठलंही वापरू शकता किंवा विकत आणलेलं सुद्धा चालेल एक वाटी गव्हाच्या पिठीला पाव वाटी बेसन मीठ एक छोटा चमचा इलायची पावडर जर तुम्हाला जर इलायचीचा स्वाद आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरली तरी काही प्रॉब्लेम नाही पण इलायची स्वादाने बिस्किट आणखीनच छान होतात म्हणून आपण अर्धा चमचा इलायची पावडर घालणार आहोत त्याच वाटीने आपण पावकप तूप घेतलेला आहे आणि हे तूप आहे ते घट्ट तूप घ्यायचं आहे पातळ अजिबात नाही घ्यायचे जर ते पातळ असेल तर आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवून घट्ट करून घेऊया घेऊ शकतो आता हे पाव कप तूप आपण लगेच नाही घालणार आहे थोडं थोडं घालणार आहोत पहिल्यांदा एक चमचा तूप घालते आणि व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेते आपण याच्यामध्ये दूध किंवा पाण्याचा वापर अजिबात करणार नाहीये तुपानेच आपण याला व्यवस्थित मळून घेणार आहोत या पिठाला तूप सर्व पिठाला लागलं पाहिजे अशा पद्धतीनं ते मिक्स करायचं आहे आता आपल्याला अजून थोडंसं तूप लागणार आहे त्यामुळे मी ते ते घालून घेते आणि व्यवस्थित परत मिक्स करते याच्यात आपण आता पिठीसाखर घालणार आहोत ही मी चाळून घेतली आहे पिठी साखर ही मी आता अर्धा वाटी घेतलेली आहे जेवढं आपलं गव्हाचं पीठ होतं त्याच्या अर्धी वाटी घेतलेली आहे तुम्हाला जर कमी हवी असेल कमी गोड हवा असेल तर तुम्ही ते कमी गोड पण वापरू शकता आता आपण ह्याच्यामध्ये घा या पिठामध्ये ते घालणार आहोत आपण थोडंसं मळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण हे सा घालणार आहोत आता मला अजून थोडंसं तूप लागणार आहे हे मिक्सिंग करायला त्यामुळे मी एक अर्धा चमचा तूप घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित परत मिक्स करतीये हे पहा मी व्यवस्थित गोळा मळून घेतलाय याचे आपण गोल चपटे बिस्किट बनवून घेऊयात त्याच्या आधी आपल्याला बेक करण्यासाठी लागणारी प्लेट तयार करून घेऊयात बेकिंग प्लेटवर मी असा बटर पेपर वापरणार आहे त्याला सर्व बाजूनी तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही बटर पेपरऐवजी अल्युमिनियम फाईल सुद्धा वापरू शकता आपल्या बटर पेपरला तेल तूप लावून झालेलं आहे आता आपण बिस्किट बनवून याच्यात ठेवूया बिस्किट बनवण्याच्या आधी आपण एक मोठी घेतली घेतलीय त्याच्यामध्ये एक वाटी ठेवलीय आणि आता ही कढई आपण दहा मिनिटासाठी बेक करणार आहोत मध्यम आचेवर किंवा मीडियम फ्लेमवर दहा मिनिट प्रीहीट करून घेणार आहोत जसं आपण ओव्हनला प्री हीट करून घेतो त्याचप्रमाणे पण याच्यावर जे आपण ताट ठेवणार आहोत ते एकदम फिक्स बसणार पाहिजे मधून वाफ जात असेल तर आपण त्याच्यावर वजन दर वस्तू उठूया ज्याच्यामुळे वाफ बाहेर जाणार नाही आता याचे मी गोळे बनवून घेते फार पातळ आपण बनवणार नाहीये हे असे छोटे छोटे जाड आकाराचे बनवायचे आहेत आपले बिस्किट बनवून झालेत आता आपण ह्याला थोडंसं डिझायनिंग करूयात मी हा असा चाकू चाकू घेतलाय त्याची जी धारदार बाजू आहे त्याच्या अपोजिट साईड म्हणजे त्याच्या विरुद्ध बाजूचं जे धारदार नसतं तो भाग आपण तो आपण वापरणार आहोत तर आपण कसं करणार आहोत हे असे लाईन्स काढून घेणार आहोत त्याच्यानी म्हणजे बिस्किट दिसायलाही छान दिसतील छोट्या वाटीमध्ये एक चमचा दूध आणि दोन चमचे पिठी साखर मिक्स करून घेतलेली आहे आता हे मी दूध कापसानी या आपल्या बिस्किट वर लावून घेणार आहे तर कारण मी तुम्हाला बिस्किट बेक केल्यानंतर सांगेन कढईला प्रिएट करून दहा मिनिट झाले आहेत आता आपण गॅस लो फ्लेम वर करूयात आणि हे झाकण उघडून घेऊयात झाकण लगेच उघडल्यानंतर लगेच ही प्लेट ठेवायची आहे ज्या कारण काय की आपण जर जास्त वेळ उघडं ठेवलं तर त्याची वाफ बाहेर जाऊ शकते म्हणून हे पटकन ठेवून द्यायचं आहे आपण हे बिस्किट लो फ्लेम वर वीस मिनिटांसाठी बेक करून घेणार आहोत आणि वीस मिनिटांनंतर पाहणार आहोत कसे झालेत ते पहा किती छान फुलून आलेत हे बिस्किट आणि त्यांचा रंगही लाल लाल सुंदर दिसतोय वास पण सुंदर येत आहे छान वास येत आहे बे आपल्या इलायची पावडरचा आता आपण हे एक दोन मिनटं परत बेक करून घेऊयात झाकण ठेवून वा बिस्किट तयार झालेत आता आपण हे प्लेट काढून घेऊयात सावधानतेने काढायचं आहे कारण प्लेट फार गरम आहे आणि नंतर याला आपण आता थंड करून घेणार काय सुंदर रंग आला याला पहा आता हे थंड झालेत आपण प्लेटमध्ये काढूया पहा कुकीज व्यवस्थित बेक झाल्या आहेत मागच्या साईडने सुद्धा आणि जो आपण साखरेचा पा, साखरेचं पाणी जे लावलो होतो त्याच्यामुळे हे असे साखर थोडीशी करपल्यामुळे रंगही सुंदर आलेला आहे बाजारच्या बिस्किट पेक्षा खूपच टेस्टी आहेत हे बिस्किट आणि मैद्याचे बिस्किट खाण्यापेक्षा किंवा एक गव्हाचे बिस्किट बनवलेले आपल्या हेल्थसाठी चांगलेच आहेत याची रेसिपी आणि लागणारं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर मी हे एक बिस्किट तोडून पाहते की किती खुशखुशीत झाले हे आपल्याला कळेल त्याच्यावरून हे बघा किती खुसखुशीत झालेले आहेत आणि टेस्ट पण छान झालेली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा आणि तुमच्या काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत नवनवीन पदार्थ बनवत राहा खात राहा मजेत राहा थँक्यू